साहेबांनी मला जबाबदारी दिलेली आहे, त्यामुळे इथल्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहा। तुमच्या केसाला जरी धक्का लागला एक फोन लावा, इथं हजर राहतो तुमच्यासाठी। या लोकांनी सांगितलं इथं कट्टे बसलाय गोंदवल्याचा आमचा रामभाऊ कट्टे, ही सगळी प्रेमाने मला दम द्यायची, भैया माघार फिगार घ्यायची नाही आणि माघारी वळवून सुद्धा बघायचं नाही, आणि आता उभा राहायचं आहे तुम्हाला कसल्याही परिस्थितीत उभा राहायचं आहे। आज इथं बसलेल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगावं की सध्याचा भारताचा कृषी मंत्री कोण आहे, हाय का नाव माहीत तुम्हाला? कारण आज बारक्यातलं बारकं पूर्व सुद्धा सांगू शकतं शेतकऱ्याचा नेता कोण, शेतकऱ्याचा कृषी मंत्री कोण होऊ शकतं, तर केवळ आणि केवळ पवार साहेब होऊ शकते। काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, घर मालकाचं घर सुद्धा त्याचं नाही, घराचा दुसराच मालक करून टाकायचा अशी प्रवृत्ती आपल्या राज्यात वाढली। देशाचे नेते आदरणीय पवार साहेब, पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय मोठे दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले राजमाता अहिल्याबाई होळकरांचे वंशज भूषणजी होळकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान आणि खटाव तालुक्यातील सगळीच नेते मंडळी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि युवक बंधूंनो, मी गेल्या दिवाळीमध्ये पाडव्याला इच्छा व्यक्त केली की मला माढा लोकसभा मतदारसंघातून उभं राहायचं आहे, परंतु भारतीय जनता पार्टीतून केली आणि माढा लोकसभा मतदारसंघात तिकडं फिरतच होतो सोलापूर जिल्ह्यात त्याच्या आधी बसून, परंतु मान खटाव फलटण आणि कोरेगाव मध्ये कधी मी आलो नव्हतो। यायचो ते लग्नासाठी, कुणाचे लग्न अटेंड करण्यासाठी असेल किंवा कुणाच्या सुखदुःखात सहभागी होण्यासाठी असेल, परंतु उभं राहायचं या हेतून कधी आलो नाही। आणि त्या दृष्टिकोनातून जेव्हा फिरायला सुरुवात केली मान खटाव भागामध्ये, मला जुन्या आठवणी लोकांनी प्रचंड प्रमाणात सांगितल्या, अगदी आमच्या आजोबांच्या काळापासून सांगितल्या, सकर्मशी शंकरराव मोहिते पाटील साहेब आणि पोळतात्यांचे कसे संबंध होते, आदरणीय विजयदादांचे संबंध कसे होते, सदाशिवनगरच्या शंकर कारखान्याच्या माध्यमातून मान तालुक्याचे कसे संबंध होते, त्या काळात सकर्मशींनी कशा पद्धतीने या ठिकाणी लोकांना उभं केलं, मदत केली, या बाबतीतल्या गोष्टी सांगितल्या। त्यातला एक किस्सा सांगतो, सकर्मशींचे सहकारी वसंतराव पाटील होते आणि दैवळीत त्या काळचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांचा कार्यक्रम होता, इथं कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाला येणार होते। सकर्मशींचं आणि वसंतराव पाटलांचं आधी ठरलेलं होतं जेवण जेवणाच्या कार्यक्रमाचं, आणि त्याच दिवशी नेमकं मुख्यमंत्री उद्घाटनाला दैवडीला आले होते। वसंतराव पाटलांना चिंता पडली की आता मुख्यमंत्री येणार आहेत, उद्घाटन करणार आहेत, त्यांच्यावर आता सकर्मशींना जेवायला जायला लागेल, साहेब माझ्याकडे काही जेवायला येणार नाहीत। परंतु सकर्मशींनी मुख्यमंत्र्यांबरोबर उद्घाटनाला गेले आणि जेव्हा जेवणाच्या ठिकाणी गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांना सांगितलं, साहेब माझे एक सहकारी आहेत आणि त्यांना मी जेवणाचा शब्द दिलेला आहे, मी तुमच्यावर जेवणाला थांबत नाही, मला त्याचा मान राखला पाहिजे, तू माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभाग केलेला आहे, सहकारात असेल, राजकारणात असेल, प्रत्येक गोष्टीत ते माझ्या मागं उभे राहिलेले आहेत, मी त्याच्याकडे जेवायला जाणार। वसंतराव पाटील तोपर्यंत अजून चिंतेत होते, जेव्हा दरवाजात आले आणि त्यांनी सहकार मर्शींना पाहिलं आणि सहकार मर्शी त्यांच्या घरी जेवले,
हे ऋणांबंध आमच्या आजोबांनी जपले, आदरणीय मोठे दादांनी जपले, रणजीदादांनी जपले, आता मी सुद्धा त्याच पद्धतीनं मान खटवा भागामध्ये ऋणांबंध जपेन एवढं मी ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो. माझ्या नशिबाने मार्च 13 अत्यंत कर्तृत्ववान माणसाला पुन्हा एकदा इथली उमेदवारी मिळाली. घरी बसलो, एक आठवडाभर मान तालुक्यातली, खटाव तालुक्यातली लोक दादांना फोन लावायला लागली, काही लोकांनी प्रत्यक्षात येऊन भेटले आणि सांगितलं ते भैयाला पाठवा, आम्हाला बोलायचं आहे. पुन्हा एकदा मी फिरायला चालू केली माढा लोकसभा मतदारसंघामध्ये, गावोगावी फिरलो. औंधजवळ एका गावामध्ये गेलो होतो, भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता, सर्व पक्षीय कार्यकर्ते भेटत होते, कारण का मोकळा झालो होतो ना मी त्यावेळेस, कुठल्याच पक्षाचं काय नाही, उभा राहायच्या दृष्टिकोनातून सगळीकडे फिरत होतो. भारतीय जनता पार्टीचा एक बूथ प्रमुख भेटला, म्हणला गेल्या वेळेस माझं गाव मी प्लस केलं होतं, आता मात्र प्लस करायचं नाही आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीतनं उभं राहायचं डोक्यात आणू नका, म्हणलं पक्षाचा कार्यकर्तो सांगतोय मला. मी म्हणलं का बाबा, म्हणला तुम्हाला काय सांगू, म्हणला मी एक शेतकरी आहे, म्हणला बारक्यातला बारका शेतकरी जरी म्हणला तरी वर्षाला 1 लाख रुपयाची खतं लागतील, सरकार देतंय किती आम्हाला पेन्शन 6,000 रुपये आणि 18,000 GST भरायला लागतोय, 12,000 रुपये सरकार खिशातनं परत काढून घेते आमच्या. कालचाच कांद्याचा किस्सा बघा, आपला कांदा निर्यात करायला बंदी आणली आणि गुजरातच्या कांद्याला एक्सपोर्टला काल परवानगी देऊन टाकली. म्हणजे महाराष्ट्रातला शेतकरी हा काय पाकिस्तानातून आलाय का या ठिकाणी? दुधाच्या बाबतीतला किस्सा सांगतो तुम्हाला, एवढ्या म्हणजे 9 वाटी घातलेल्या आहेत, वेलांटी जरी चुकली फॉर्म भरताना तरी त्या शेतकऱ्याचं अनुदान रिजेक्ट होतंय. किती लोकांना अनुदान मिळालं इथं दुधाचं? कोणालाच नाही मिळालं, सगळी सांगते. ते नको वाटतंय, ते फॉर्म ऑनलाईन भरायला नको वाटतंय शेतकऱ्यांना, अशी परिस्थिती आहे. दाखवायच तर आम्ही द्यायला लागलोय आणि काढून मात्र भरपूर घ्यायचं, अशा पद्धतीचं कामकाज चालू सरकार करते. ह्या सगळ्या गोष्टी मी ऐकत होतो फिरत असताना, आणि फिरत असताना लोक मला आग्रहाने सांगायचं. आता मला आमचे सहकारी आहेत गोडशे, अण्णा मगर आहेत, ह्या लोकांनी सांगितलं इथं कट्टे बसलाय गोंदवल्याचा आमचा रामभाऊ कट्टे, ही सगळी प्रेमाने मला दम द्यायची, भैया माघार फिगार घ्यायची नाही आणि माघारी वळवून सुद्धा बघायचं नाही आणि आता उभं राहायचं आहे तुम्हाला, कसल्याही परिस्थितीत उभं राहायचं आहे. फिरत फिरत असताना अजून बघितलं लोक म्हणायला लागली, भैया प्रत्येक जाती धर्मात तेढ निर्माण करून दिली, एवढं लोकांच्या मनामध्ये घोळत होत की काय चाललंय महाराष्ट्रामध्ये. घर मालकाचं घर सुद्धा त्याचं नाही, घराच्या दुसराच मालक करून टाकायचा, अशी प्रवृत्ती आपल्या राज्यात वाढली. वडीलधारी मंडळी सांगत होते, तरुण मला येऊन म्हणत होते भैया हे शोभतंय का राज्य सरकारला, 4 तुकडे करायचे एका एका पक्षाचे आणि ज्यांनी पक्ष स्थापन केला तेच मालक नाहीत असं म्हणायचं आणि तुम्हाला आमच्यासाठी निर्णय घ्यायला लागतोय. मग दादांना घरी आल्यानंतर सांगितलं आणि मध्यंतरीच्या काळात आमच्या अनेक बैठका चालू होत्या, व्यासपीठावर बसलेले सगळे मान्यवर आहेत, रामराजे साहेब असतील, दादा, आमच्या बैठका तुम्ही टीव्हीवर पाहिल्या सगळ्यांनी, कधी अकलूजला भेटलो कधी फलटणला भेटलो आणि सगळ्यांनी विचार केला. मला विशेषतः संजू बाबा, अनिल देसाई आणि जगताप साहेबांचे आभार मानायचे आणि अनिकेत देशमुखांचे की तुम्ही जनभावना समजून घेतली आणि माझ्या नावाला पाठिंबा दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानायचे, कारण तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर इच्छुक होता सगळेजण. आणि मग मी दादांशी बोललो, लोकही दादांशी बोलले, मोठे दादांशी,
की हे इलेक्शन तुम्हाला तुमच्या कुटुंबातला खासदार करायचं म्हणून उभारायचं नाहीये. हे इलेक्शन माढा लोकसभा मतदारसंघातील, सोलापूर जिल्ह्यातील किंबहुना महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानासाठी उभारायचं आहे. मग मी बारकाईने विचार केला, ही गोष्ट कोण करू शकतं? म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहीर अण्णाभाऊ साठे असतील, नरवीर उमाजी नाईक असतील, या लोकांचा पुरोगामी विचार कोणी आजपर्यंत महाराष्ट्रात टिकवला, देशात टिकवला? तो म्हणजे केवळ पवार साहेबांनी. म्हणून मी निर्णय घेतला, आज जर लढा द्यायचा असेल तर केवळ आणि केवळ पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली हा लढा दिला जाऊ शकतो. मला तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे, मी स्वतः साहेब किती बारकाईने काम करतात ह्याचा अनुभव घेतलाय. दुधाच्या अनुदानावर बोललो, मी स्वतः एक सहकारी दूध संघाचा चेअरमन आहे आणि चेअरमन म्हणून काम करत असताना साहेबांनी मागं असंच आंतरराष्ट्रीय स्तरावर दुधाच्या बुकटीची किंमत घसरली, दुधाचे दर गडगडले महाराष्ट्रातले. साहेबांनी सगळ्या डेअरीवाल्यांची मीटिंग बोलवली, पावडरवाल्यांना सांगितलं की खासगी असू सहकारी असू सगळ्यांचं दूध घ्यायचं आणि त्याची पावडर बनवायची. मी तुम्हाला अनुदान देईल आणि ते अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर थेट जमा करायचं. तेव्हा कोणी तुम्ही एकाने कागद दिला होता का? कसला फॉर्म भरला होता का? भरला होता का? थेट अनुदान मिळालं. साहेबांनी जी कर्जमाफी दिली, कधी तुम्हाला अर्ज भरायची वेळ आली का? डायरेक्ट माफी बँकच करत होती सगळी. खऱ्या अर्थाने शेतकऱ्याची जाण असणारे नेते म्हणजे केवळ पवार साहेब आहेत. आज इथं बसलेल्या कुठल्याही शेतकऱ्यांनी सांगावं की सध्याचा भारताचा कृषी मंत्री कोण आहे, हाय का नाव माहीत तुम्हाला? तर आज बारक्यातलं बारकं पोरगं सुद्धा सांगू शकतं शेतकऱ्याचा नेता कोण, शेतकऱ्याचा कृषी मंत्री कोण होऊ शकतं? तर केवळ आणि केवळ पवार साहेब होऊ शकते. साहेब या भागात फिरत असताना एक प्रकर्षाने जाणवलं मला की अलीकडचे जे लोकप्रतिनिधी आहेत या भागामधले, त्यांनी सगळं मीच केलं असं सांगायची प्रवृत्ती. अहो, मान खटाव तालुक्याला पोळतात्यांचं, भाऊसाहेब गुदगेंचं, वाघमारेंचं, अजून जे जे प्रतिनिधी झाले त्यांचं योगदान आहे. त्यांनी खस्ता खाल्ली या दोन्ही तालुक्यांसाठी. खरं अलीकडं आम्हीच केलंय. अहो, हे जे दोन्ही कामं झाली धरणांची, ह्यांच्यापासून सुरुवात आहे. जुन्या लोकप्रतिनिधींनी केलं, तुम्ही आज त्याचं क्रेडिट मारायला लागलाय. आदरणीय विजयदादा जेव्हा खासदार होते या भागातून, सप्टेंबरमध्ये 2018 साली उत्तर कोरेगावचे जी 32 गाव आहेत त्यांची पहिली बैठक सर्व पक्षीय मंडळींना घेऊन दादांनी मंत्रालयात तिथं गिरीश महाजन साहेबांसमोर लावली. तिथून पुढे तो प्रश्न मार्गी लागायला सुरुवात झाली. दादांची शिकवण आहे आम्हाला, साहेबांची पण शिकवण आहे. आम्ही पाहिलंय या लोकांनी कधी सांगितलंय व कुठल्या भाषणामध्ये मी केलं म्हणून? हे लोक आपल्याला कायम एक शिकवण देत आहेत. आम्ही सगळे मिळून करू, मिळून आणून देऊ या पद्धतीनं काम केलेलं आहे. आणि मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, स्टेजवर जेवढे मान खटाव मधले नेते मंडळी बसलेले आहेत, मग ते जिल्हा परिषद असू, कलेक्टर ऑफिस असू, नाही तर मुंबईचं मंत्रालय, नाही तर दिल्लीचं मंत्रालय, मी सगळ्यांना घेऊन जाणार. काम मंजूर करून आणलं की सांगणार आम्ही सगळ्यांनी केलंय. एकटं काही क्रेडिट मारायच्या भानगडीत पडणार नाही आणि आयुष्यात पुढं कसली पदवी लावणार नाही, जलनायक किंवा पाणीदार खासदार. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या 32 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल. आमची जी 20 गाव आहेत, जुनी 16 आणि 4 नवीन घालायची, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली, तुमच्या खांद्याला खांदा लावून फिरायची वेळ आली तर ते नक्कीच करेन. पुढं असेल सगळ्यांचे ह्याच्या पलीकडे जाऊन अजून किस्से ऐकले मी मान तालुक्यात. कोणाला बी धरायचं, विरोधात काम करतंय म्हणलं की पोलीस प्रशासन, ते तहसील ऑफिस
असं काय वेटीस धरायचं आणि केसेस टाकायच्या? साहेब, इथले तळलावातले गाळ काढायचं काम चालूय. महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त चांगलं जलसंधारणाचं काम कुठं झालंय तर मान आणि खटाव तालुक्यात झालेलं आहे, आणि या कष्टकरी शेतकऱ्यांनी स्वतःने केलेलं आहे. परंतु आज जर बघितलं साहेब, या भागातले जेवढे तलाव आहेत त्यातलं गाळ काढायचं म्हणलं शेतकरी स्वतः काढून नेतोय, त्याच्या शेतात टाकतोय, त्यांच्यावरती 15 लाख 30 लाखाच्या नोटिसा काढल्या गेल्या, त्यांची मशीनरी जप्त केली गेली, त्यांच्या उतार्यावर बोजा चढवली. परंतु इथल्या लोकप्रतिनिधींच्या जवळच्या माणसांनी कुठल्या त्या धर्मादाय संस्थेच्या नावावरती परवानग्या आणल्या आणि 20-25 पोकल्या नाहीत. आता आमच्या विरोधी पक्षात आहेत मनसेचे धैर्यशील पाटील, त्यांनी मला व्हिडिओ दाखवला, भैया बघा हे काय चाललंय, 25-25 जीसीबी. अहो ते तुम्हाला कशासाठी परवानगी दिली शासनाने? की लोकांच्या सहभागातून ते वाळू गाळ काढायचं आणि शेतकऱ्यांना मोफत मध्ये द्यायचंय, ना नफा ना तोटा तत्वावर चालवायचं आहे. खडक वासल्यामध्ये एका रिटायर्ड मिलिटरी मॅननी त्या ठिकाणी गाळ काढण्याचं काम केलं, मोफत मध्ये केलं, लोकसहभागातून केलं. या ठिकाणी एमआयडीसीचा प्रश्न आहे साहेब, चांगलं काम होणार आहे एमआयडीसीच्या माध्यमातून, परंतु मान तालुक्यातला शेतकरी हा देश दुष्काळात आहे आणि हा या जर जमिनी गेल्या त्यांच्या तर तो देशोधडीला लागल. लोकांना विश्वासात घेऊन येतं एमआयडीसी उभा करायला लागतील, लोकांना विश्वासात घेऊन एमआयडीसी उभा करायला लागेल. या ठिकाणी छोट्या छोट्या जरी 150-200 एकराच्या मिनी एमआयडीसी झाल्या, या ठिकाणचा युवक कष्टकरी आहे, ग्रामीण भागातल्या महिला कष्टकरी आहेत, बचत गट सुद्धा जोरात पद्धतीने या ठिकाणी चालतात मी पाहिलेलं आहे, यांना जर कृषी माल प्रक्रिया उद्योग उभे करून दिले तर निश्चितच या भागातली मुलं स्वतःच्या पायावर उभा राहतील. साहेब, आपण सातारा जिल्ह्यातले गायकवाड साहेबांना मदत केली बीव्हीजी ग्रुपला, आज भारतातले सगळे एअरपोर्ट ते सांभाळत आहेत मेंटेनन्स, तशी जर आपली ग्रामीण भागातली मुलं तयार झाली त्यांच्यासाठी वेगळे वेगळे उपक्रम राबवले तर नक्कीच ते पुढं चांगल्या पद्धतीनं काम करतील. मला एकच जाता जाता एकच बोलीन, कारण का आपल्याला पवार साहेबांचं आणि जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचंय. इथल्या जनतेला मी एवढंच सांगेन की तुमच्या प्रत्येक सुखादुःखात विकास कामात मी तुमच्या मागे उभं राहीन. जाता जाता एकच गोष्ट सांगतो मी तुम्हाला सगळ्यांना, आठवली म्हणून सांगतो. काय असतंय, उन्हाळ्यात सुट्टी लागलेली असते आणि एक विहीर असते आणि त्या विहिरीमध्ये लहान मुलं पवत असतात आणि विहिरीच्या कट्ट्यावरती एक दोन मुलं शांत बसलेली असतात, दुःखी बसलेली असतात आणि तिथून शंकर पार्वती चाललेले असतात. पार्वती विचारतात भगवान शंकराला, ते लहान दोन मुलं का शांत बसलेली आहेत? मग शंकर भगवान सांगतात त्या दोघांना डोळे नाही आहेत. पार्वती हट्ट धरतात, त्या दोघांना डोळे द्या. शंकर भगवान म्हणतात नको नको, तरी पण पार्वती हट्ट धरतात. पार्वतींच्या हट्टासमोर महादेवाचं काही चालत नाही. महादेव डोळे देतात, तसं ती दोन पोरं कपडे काढतात आणि पाण्यात उडी मारतात. पाण्यात उडी मारली की काय जे 20-25 पोरं पाण्यात पोहत असतात त्या प्रत्येक पोराला धर की बुडो, धर की बुडो. साहेब, एक घाटाच्या वरती आहे आणि एक घाटाच्या खाली आहे. ती इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला धरतय की बुडवतय, धरतय की बुडवतय. ते पोलीस स्टेशनचा वापर करते, तहसील कचेरीचा वापर करते. आता साहेबांनी मला उमेदवार केले, साहेबांनी मला जबाबदारी दिलेली, त्यामुळं इथल्या कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहा. तुमच्या केसाला जरी धक्का लागला एक फोन लावा, इथं हजर राहतो तुमच्यासाठी. आणि शासकीय यंत्रणेला विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, कृपया करून खोट्या केसेस सर्वसामान्य माणसांवरती करू नका, नाहीतर ही आख्खी जनता घेऊन तुमच्या कार्यालयावरती मोर्चा काढेन आणि तुमचा बंदोबस्त करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.